कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत हिंद मजदूर सभेशी संलग्न असणाऱ्या अनेक कामगार संघटनांनी कामगारांच्या वतीनं केंद्र आणि राज्य सरकारला आर्थिक मदत केली आहे यामध्ये नॅशनल रेल्वे मजदूर युनियननं पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला प्रत्येकी एकावन्न लाख रुपये वेस्टर्न रेल्वेमन्स युनियननं पंतप्रधान निधीला बावन्न लाख रुपये तर मुख्यमंत्री निधीला पंचवीस लाख रुपये मुंबई पोर्टर्स मधल्या दोन्ही कामगार संघटनांनी मिळून पंतप्रधान निधीला एक कोटी सत्तावीस लाख रुपये संरक्षण खात्यातल्या ॲम्युनिशन फॅक्टरी वर्कर्स युनियननं पंतप्रधान निधीला एक कोटी पंधरा लाख चौतीस हजार रुपये तर नॅशनल सी फेअरर्स युनियन ऑफ इंडियानं पंतप्रधान निधीला पंचवीस लाख रुपये मदत दिली आहे याशिवाय जनरल मजदूर सभेनं भिवंडीच्या यंत्रमाग उद्योगातल्या असंघटित कामगारांना तर अलंग सोसिया शीप रिसायकलिंग अँड जनरल वर्कर्स संघटनेनं भावनगरच्या जहाज तोडणी कामगारांना अन्नधान्य वाटप केलं आहे दरम्यान वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मंजूर केल्याप्रमाणेच मुंबई पोर्ट ट्रस्टमधल्या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या प्रत्येकाला विमा संरक्षण द्यावं अशी मागणी मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त सुधाकर अपराज आणि केरसी पारेख यांनी अध्यक्ष संजय भाटिया यांच्याकडे केली आहे